लाल मातीतली कुस्ती म्हणजे आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची ही हाक देण्यात आली आहे. त्यासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, शहरातले बहुतांश व्यवहार आज ठप्प असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. राज्यपाल कोश्यारींना पदावरून हटवण्यात यावं ही यातली प्रमुख मागणी आहे. आणि या बंदच्या निमित्तानं शहरात मूकमोर्चाही काढण्यात येणार आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. पुणे बंदच्या या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सुमारे 7,500 पोलिसांचा आज बंदोबस्त तैनात असणार आहे. मोर्चाचा मार्ग नेमका कसा असणार आहे तेही आपण पाहूया. आज पुणे बंद आहे. मोर्चाचा मार्ग डेक्कन चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात होणार आहे. संभाजी पूल, मग टिळक चौक, लक्ष्मी रोड अशा उलट दिशेनं बेलबाग चौकामध्ये हा मोर्चा मार्गस्थ होईल. बेलबाग चौकातून शिवाजी रोडनं उलट दिशेनं जिजामाता चौक इथे लाल महाल इथं हा मोर्चा समाप्त होईल.